तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आहे 12 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो, आज राज्यातील कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या. तर आपण जसं की स्क्रीनवर बघू शकताय, आपण आज विदर्भापासून सुरुवात करूयात. तर विदर्भामध्ये आपल्याला पावसात जोर कमी होताना पाहायला मिळत आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये आपल्याला दुपारनंतर भाग बदलत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते. मित्रांनो, हा पाऊस आपल्याला तुरळक भागामध्ये भूरभूर स्वरूपाच्या पावसाचा अंदाज विदर्भासाठी आहे. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पावसात जोर हा कमी होताना पाहायला मिळते. जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आपण, सोलापूर, सांगली, सातारा, पंढरपूर, अहमदनगर या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर कमी होताना पाहायला मिळते. फारशा काही पावसाची शक्यता या भागामध्ये पाहायला मिळत नाही, परंतु पुणे शहर व पुणेच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते. तसेच कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते. तर मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पावसाचा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. जसं की स्क्रीनवर बघू शकताय, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, साक्री या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. परंतु मित्रांनो, मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये आपल्याला सायंकाळी छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या भागामध्ये फारशा काही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही. परंतु सायंकाळनंतर आपल्याला छत्रपती संभाजीनगर, पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, गंगापूर या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही सायंकाळी 5 नंतर आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर विदर्भामध्ये आपल्याला पावसाचा जोर कमी होताना पाहायला मिळते. तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर हा कमी होताना पाहायला मिळते. उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती. माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.